का ते माहित नाही, पण नीरव जवळ असतो तेव्हा छान वाटत. सतत त्याच्या सोबत राहावस वाटण म्हणजे स्पेशल फिलिंग का? शपथ म्हणजे सायली लव्स नीरव. नीरचा आहे ना एक महत्वाचा मॅटर मला तुझ्या बरोबर डिस्कस करायचंय. मॅटर काय? काय काय झालं त्याचं? काय आहे ना नीरव आहे ना परी देशमुख, आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. असं काहीतरी करावं लागणार आहे की सायली स्वतःहूनच रोमॅन्टिक होऊन नीरवला प्रपोज करेल. काय ग, आज इकडे कुठे मोर्चा? अग तुझ्याच रूम वर. माझ्या रूम वर का? काय झालं? म्हणजे तुला माहित नाही, ह्या हिच्या रूम वर एवढी मेहफिल जमली आणि हिलाच माहित नाही. मेहफिल? आई शपथ, कसलं भारी, कमाल, सुपर. हा आता पुढे. ओंजळभर कधीतरी आण प्राजक्ताची फुलं, दरवळून जाऊ दे माझ्या मनाचं नभांगण पुरं. ह्या बाते हलकेच वेचू दे मला तुझ्या प्रीतीच चांदण. मी तुझी मीरा, तू माझा मोहन. वा 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 वा, मस्त मस्त. परी अग काय 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 चाललंय? मैफिल प्रेमाची, राधा आणि मीराच्या सख्यांची. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी, सचिन तो चंदित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई. कॅफे में चिल मारू यारा सती बार बार, शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. तू पण काहीतरी. अगं काय, बस बस बस, ऐक ना. तू पण मला नाही आहे इंटरेस्ट आहे असं. अगं हे माहिती आहे सगळं तुझ्यासाठी तर चाललंय. काय काय अगं, या सगळ्या जणी कधीपासून मला म्हणत होत्या की आम्हाला तुझ्या कविता ऐकायच्या आहेत, खूप इंटरेस्ट आहे तुझ्या कविता ऐकण्यात, खूप इंटरेस्ट आहे. म्हटलं मग आता एकदा कवितांचा कार्यक्रम होऊनच जाऊ दे. पण काय म्हणजे नेमका कसला कार्यक्रम? कवी संमेलनाचा की खोजागिरी बोर्डीवेचा? अग ते आपलं कविता ऐकता ऐकता काहीतरी तोंडी लावायला. सायली तुला माहितीये का आपली परी कसली इम्प्रूव्ह झाली? अग किती भारी कविता करायला लागली आहे आता, खूपच भारी कविता ऐकवली आम्हाला, एक नंबर. काय? नाही एक एक मिनिट, मला सांगा तुम्हाला खरंच हिच्या कविता आवडत आहेत की तू काय मिक्स केलंयस त्यांच्या क्लासमध्ये? हा तू बोल, तू बोलून घे पण कविता ऐक आणि मग बोल. ए नाही नाही नको बाबा, परी नको. मी पण अशी ढगात वगैरे गेले तर? तुम्हाला काय वाटतंय ती झोपली आहे? तुलाही असंच वाटतंय सायली? तसं नाहीये, माझ्या काव्य वाचनाने हरकून जाऊन प्रेमाचं चिंतन करण्यात ती हरवून गेली आहे.
कदाचित माझी पुढची कविता ऐकून तुला पण असंच होईल. तुझ्या स्मिताने मन मोहित झाले, तुझ्या स्मिताने मन मोहित झाले, नीरवतेतही उमटे मंजूळ गाणे. नजरेत तुझे हे प्रेम दाटले, स्वप्नी उमटे निरव पावले. तुझ्या मिठीला मन आसुसले, तुझ्या मिठीला मन आसुसले, कल्पिता क्षण ते मनी निरव तरंग उठले. मग कशी वाटली कविता? छान आहे, चांगली आहे. पण मला काय वाटलं माहितीये का परी, जरा ना अजून मीटर मध्ये बसायला हवी ग, म्हणजे शब्दांमध्ये ना. अगं ते जाऊ दे, तू शब्दांकडे बघ ना. नीरव तरंग वाजले बघ किती, तू गप्प बस चला चला, खूप वाजले. तुम्ही निघा, उद्या येईल कविता. ठीक आहे, नीरव आणि आता होईल मनवाचं पत्र गोड. आता ही कविता जाणार पत्रामध्ये आणि हे पत्र जाणार नीरवच्या बॅग मध्ये. यार आपले तांबे सर पण ना चालता बोलता ॲनेस्थेशिया आहे, त्यात शिकवायला लागले ना की झोपच यायला लागते. तेच ना, ह्यांना काय कधी सरगम शिकवली ना का शाळेत? सारे गम पा एकाच सुरात बोलतात ते. हो ना, आणि त्यांचा तो मक्क चेहरा. समरू तुला माहितीये माझ्याकडे ना एक मूवी आहे, त्यामध्ये एक धमाल कॅरेक्टर आहे, अरे सेम आपले तांबे सर. थांब तुला दाखवतो. म्हणजे आपले तांबे सर का एवढे अँटिक आहेत का की त्यांच्यावर अख्खा पिक्चरच बनलाय? मग बघू. अरे ही गोष्ट बघण्याची नाही तर ऐकण्याची. एक काम कर, माझ्या बॅकेतून हेडफोन्स काढ ना पटकन. हेडफोन? हा. वरच्या गप्पा आहेत वरच्या. हा घे ना पटकन. अरे मूवी सुरू तर होऊ दे, आधीच काय एवढा रिॲक्ट होतोय ना. तुझ्या बॅगेत काय सापडलं? काय? गुलाबी पत्र. काय? पिंक. मनवा चली, मला तुझी छोटीशी हेल्प हवी आहे. कशासाठी? कवितेसाठी. अगं त्यासाठी लायब्ररीत कशाला आलोय आपण? कट्ट्यावर लिहून दिली असती की? नाही नाही, लिहून नको आहे, शोधायची आहे. अगं त्याच काय, कॉलेजचं मॅगझिन आहे बघ, युवा जोश तरुणाईचा. हा, तर त्या मॅगझिन साठी मला पाडगावकरांच्या कवितांवर एक आर्टिकल लिहून सबमिट करायचंय. वाव भारी, तू मला मदत करशील ना त्यांच्या मस्त मस्त कविता शोधायला? वेळ आहे ना तुझ्याकडे? म्हणजे कुठे जायचं वगैरे नाहीये ना? नाही नाही, अजिबात नाही. बरं झालं. काय बरं झालं तू माझ्यासोबत आहेस, मदत होईल मला, म्हणजे आता भेट पण होईल. कुणाची? पाडगावकरांची कवितेतून. तुझ्या स्मिताने मन मोहित झाले, नीरवतेतही उमटे मंजूळ गाणे. नजरेत तुझे हे प्रेम दाटले, स्वप्नी उमटे नीरव. हा बोल ना. स्वप्नी उमटे नीरव पावले. तुझ्या मिठीला मन आसुसले, घेता बाहुत मज मनी, घेता बाहुत मज मनी नीरव. हा मनी नीरव तरंग उठले. परत? हा अरे कविता लिहिली आहे का तुझ्या नावाची? जम्मा छापली आहे. तू वाच ना, पुढे वाच, पुढे वाच. वेड लागले मना तुझे हे, भेट घ्यावीशी वाटे. 3 वाजता लायब्ररीत पाडगावकरांच्या रॅकपाशी या. 3 वाजता लायब्ररीत पाडगावकरांच्या रॅकपाशी यावे.
कवितेतून प्रेमाची साथ घालतानी माहिती होत, भेटायचा पत्ता पाठवत ते आता कळलं. पण समरू कोणी टाकलं असेल लेटर माझ्या बॅगेत? ती फोनवाली तर नसेल ना? कोण? सारिका? हा तीच. मी इथे एकली झुरते रे, रात्रंदिन तुझला स्मरते रे. मनवा, वाडगावकरांच्या कविता काय भारी आहेत ना ग. रेणुका, तुझी मेहनत बघता आर्टिकल एकदम मोठं होईल असं दिसतंय. मोठं नाही झालं तरी चालेल, पण कमीत कमी शब्दात ना एकदम भारी झालं पाहिजे. म्हणून तर तुझी मदत घेतेय. तीन वाजत आले. मग मग तीन वाजत आले. चार वाजेपर्यंतच असते ना आपली लायब्ररी. आपल्याकडे आता एकच तास उरला ग. दोन ध्वरी एक तासात होईल आपलं. तू एक काम कर, यातून बालकविता वेगळ्या काढ बरं. नाही मनवा, एक काम कर जरा तूच बघून ठेव ना. काय ना मला आठवलं, त्या मॅक्सिनवाल्यांनी मला एक मेल पाठवलाय, त्याची प्रिंटआउट काढून आणते तुला दाखवायला. म्हणजे तुला एक्झॅक्टली अंदाज येईल ना मला काय म्हणायचं ते. हा ठीक आहे, लवकर ये. हो, ऑल द बेस्ट. नीरू, तीन वाजत आले, आपण निघूया पटकन. चल बघूच कोण एवढं माझ्या प्रेमात पडलंय ते. मनवा काय ग, आज अख्खे पाडगावकर एका दिवसात वाचून संपवायचा विचार की काय? नाही ग, ते रेणुकाला ना पाडगावकरांच्या कवितेवर आर्टिकल लिहायचंय, सो तिला मदत करत होते. ती आताच प्रिंटआउट काढायला गेली. ऐक ना, तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर तू आम्हाला मदत करतेस, पटकन होईल मग. वाय नॉट. बरं सायली, मी ना मागच्या आठवड्यात एक पुस्तक घेतलं होतं, ते मला जरा चेंज करून घ्यायचंय. मी येऊ. ओके. चल समरू लवकर चल. उशीर झाला ना तर पळून जायची ती. ती म्हणजे तुला माहितीये ती मुलगी म्हणून? हो समरू, आता तू माझा मित्र असल्यावर कोण मुलगा माझी फिरकी घ्यायची हिंमत करेल सांग मला. हा ते पण आहेच, पण नीरू मला ना या पत्रावर लिहायच येतोय डाऊट. हे बघ, तुझा जो काय डाऊट आहे ना तो पाडगावकरांच्या रॅग जवळ जाऊनच क्लिअर होणार आहे. चल पटकन चल. चल तू इथे काय करतेस? तुझी मदत करते. माझी मदत? कसली मदत? तुला त्या मंगेश पाडगावकरांच्या कवितांवर लिहायचं ना आर्टिकल. मनवा बोलली मला आता, ती गेली जरा एक पुस्तक चेंज करायला. चेंज झालं. पाडगावकर चेंज झाले. म्हणजे पाडगावकर चेंज झाले आणि खरे आले. संदीप खरे. एक मिनिट रेणुका, तुला नक्की काय म्हणायचं? अगं ते काय झालं, मॅगझिन साठी मला पाडगावकरांवर कविता लिहाय, पाडगावकरांच्या कवितांवर आर्टिकल लिहायचं होत. पण मग त्यांचा फोन आला. कोणाचा? पाडगावकरांचा. रेणुका काही बोलते मी, त्या मॅगझिन वाल्यांचा फोन आला, ते म्हणाले की आता पाडगावकर नको, आता खरे खऱ्यांवर कविता लिहायला, खऱ्यांच्या कवितांवर आर्टिकल लिहायला सांगितलं. हा पण असं अचानक कसं काय त्यांनी सगळं बदललं? काय तू इथे आपल्या देशात अचानक अख्खं सरकार बदलत तर मग हे काय घेऊन बसलीस ना? बोलल्या रिपोर्टर बाई, बोलल्या. पटलं ना तुला? मग चल आता खरेंना शोधूया. खरेंच्या कविता शोधूया. चल चल चल. काय चाललंय तुझं? अरे हे पत्र काय हडप्पाकालीन संस्कृती मधलं भुर्जपत्र वाटलं का तुला? परत परत वाचून नवीन माहिती मिळाला. भुर्जपत्र नसलं ना तरी परत परत वाचून पाठवण्याची काढता येते का बघतोय माहिती. हो हो, कोल्हापूरचे एसीपी प्रद्युमन, थांबा जरा थांबा. हे बघ, या पत्रात ना ट्रेजरंट सारखा क्ल्यू नाही लपवून ठेवलेला आहे, कळलं का?
पत्रात क्लू नाही, अख्खच्या अख्ख पत्राचे क्लू आहे. म्हणजे म्हणजे तुला कळलंय पत्र कोणी लिहिलंय ते? कळलंय म्हणजे जरा ना मला अंदाज आलाय. आणखी क्लिअर करून घेऊ दे मला, मग बघ पाठवण्याला कसा मी क्लीन बोल्ड करतो ती. चल 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 तू तू जा पुढे जा. काय ग झाल्या कविता वाचून? नाही, कवी चेंज झाले. म्हणजे? म्हणजे आता पाडगावकरांच्या ऐवजी खरेंच्या कवितांवर लिहायचं आर्टिकल. पण असं कसं झालं अचानक? बघ काही नाही काही नाही, म्हणवा तू इथे थांब. हा तू पाडगावकर वाच, आम्ही येतो पटकन. नाही नाही माझे ऑलरेडी वाचून झाले. अगं पण मग आता नाही वाचलं तर त्यांना वाईट वाटेल ना. कोणाला? पाडगावकरांना. हो म्हणजे इतकी पुस्तकं पाहिली त्यांची, इतक्या कविता शोधल्या, आणि आता असं न वाचताच कसं जायचं? बरं नाही दिसत, उगाच वाईट वाटेल त्यांना. म्हणवा तू तू इथे पाडगावकरांसोबत थांब, मी खरेंना बघते. काय बडबडतीस तू? तेच ना. आणि रेणुका आता खरेंच्या कवितांवर लिहायचं ना आर्टिकल, मग ती पाडगावकरांच्या कविता का वाचेल? नको वाचूस. हा पाडगावकर नको वाचूस, फक्त त्यांच्यासोबत थांब. नाहीतर मग भेदविख्यात मॅडम म्हणतील की इतके पुस्तकं शोधली आणि असंच गेलात, त्यापेक्षा तू इथे पाडगावकरांसोबतच थांब. रेणुका रेणुका कुणी काही बोलणार नाहीये, आपण खरेंच्या कविता शोधूया आणि नंतर येऊन ही पुस्तकं व्यवस्थित लावूया ना. नाही नाही नको नको तसं नको. मला काय वाटतं माहितीये का, मी ना मी खरेंच्या कवितांऐवजी पाडगावकरांच्या कवितांवर आर्टिकल लिहू का? काय बडबडतीयस, काय चाललंय तुझं? एकदा खरे एकदा पाडगावकर ठरव ना. रेणुका हे बघ, तुला आधी तुझं तुझं ठरव की तुला नक्की कुणाच्या कवितांवर आर्टिकल लिहायचं. तुझं एकदा का ठरलं ना की आम्हाला सांग. एक्झॅक्टली. नाही, तू वेळ घे आणि ठरव व्यवस्थित, तोपर्यंत आम्ही नवीन कुठली पुस्तकं आली आहेत का बघून येतो. हा सायली. नाही ठरव. तुम्ही मनवा थांब ना, तू तरी माझ मनवा. रेणुका तुम्ही तो काय इथे काय करताय? अभ्यास करायला आलात? हो अभ्यासच करायला आलोय, पण या पत्राचा. पत्र? कुठलं पत्र? कोणी दिलं? कसलं कसलं पत्र? काय रेणुका हेच मी पण तुला विचारू शकतो. मला मला का विचारतं? मला काय माहिती कुठलं पत्र कोणी लिहिलं, कोणाला लिहिलं, कधी कुठे काय, कुणी कोणाला कुठे बोलवलं, मला काय माहिती? मला बोलवलं 3 वाजता वपू काळेंच्या रॅक जवळ. वपू काळे नाही, पाडगावकर. मला अभ्यास करायचा, मी आले. जर कुठं चालली? कुठं चालली? माझा अंदाज खरा ठरला. हे ना हे अक्षर हीच आहे, हिनेच लिहिले पत्र. रेणुका काय चाललंय ते मला? गॅग 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 होता ते. काय झालं ना, मला परी म्हणाली की तुला धवल सारखा गॅग करताच येऊ शकत नाही. मग मी पण तिच्या बरोबर बेट लावली, म्हटलं मी करून दाखवणार, आणि मी केला. फसलास की नाही? काय नीरव, हा फसलास ना. सी मला पण जमतो गॅग करायला. अगं रेणुका तुला अख्ख्या कॉलेजमध्ये मीच सापडलो का गॅग करायला? अरे नीरव ते समजा माझा गॅग फसला असता तर मग समोरचा माणूस समजूतदार पाहिजे की नाही, आणि तुझ्या इतका समजूतदार दुसरा कोण आहे ना. म्हणून मग धन्यस धन्यस हा तू आणि तुझे गॅग पण. आणि एवढी हातात पुस्तकं का घेतली? ते नवीन गॅग वाटत. हा छान नवीन गॅग. नाही नाही तसं नाही. अरे मी मनवा आणि सायली मिळून पुस्तकं वाचत होतो इकडे. त्या कुठे? त्या लायब्ररीत काही नवीन पुस्तकं आली आहेत का बघायला गेले? रेणुका शिका जरा, शिका त्यांच्याकडून काही. हा समरू मी आलो त्यांना भेटून. हा काय फूड पार्टनर काय करते? हा गप कॅन्टीन मध्ये बसून समोसा आणि इडली खायचं सोडून ते काय माती खात बसली? गॅग करते. तू गप्प बस रे, तू गॅग नव्हता माझा प्लॅन होता.
प्लॅन कसला सम्राट? सम्राट मी तुला काही सांगितलं तर तू कोणाला सांगणार नाहीस ना? कोणाला काय, पुन्हा तुला पण नाही सांगणार मी. इथे ऑलरेडी डोक्यात ना काहीतरी भलतच चाललंय माझ्या. बोल तू. ऍक्च्युली हा सगळा प्लॅन मी नीरव आणि मनवाला एकत्र आणण्यासाठी केला होता. म्हणजे म्हणजे आपल्या मनवाला नीरव आवडतो. सॉरी हो, गलती से सॉरी. तुला सांगू, मला पण ना हाच डाऊट होता. तुला कसा काय डाऊट आला? आला नाही, तो माझ्या डोक्यात टाकला आशय. नाही आशय म्हणजे तो रेक्टर मॅडमचा चो. ते कारण मला म्हणाल कि निरोधासाठी ना मनवा काही स्पेशल म्हणून. तर मी म्हणालो या लहान मुलाच्या नादी लागण्यापेक्षा ना कुठल्या तरी सेन्सिबल माणसाला विचारायला पाहिजे म्हणून मी सायलीला विचारायला गेलो. तर ती परी एखाद्या घारी सारखी ना मध्ये मध्ये चोच मारत बसते ती. तू सायलीला विचारायला गेलास? हा. आता आपल्या ग्रुप मध्ये तीच तर आहे ना जरा सेन्सिबल. ती सेन्सिबल आहे म्हणजे आम्ही सगळे नॉनसेन्स होत असं म्हणायचं का तुला? नाही म्हणजे सायली कसं धरून बोलते ना लाजिक म्हणून. पण आता बस, आता तिच्याशी बोलायची काहीही गरज नाही. आता जी काय बोलणी करायची आहे ना ती आपण आपापल्यातच करून टाकू. बोलणी आमच्या मुलाला तुमची मुलगी आवडते म्हटल्यावर बोलणी करायला नको. मनवा हा एक लॉयल ऑडियन्स आहे. सायली आणि नीरवची न्यूज ऐकल्यावर ही तरी पळून नाही जाणार. मनवा काय गो, आई ना तुझ्याकडे वेळ आहे आता, मला तुला महत्वाचं सांगायचंय. हो म्हणजे पण काय? एक सिक्रेट आहे. सिक्रेट? सांग ना. काय झालं माहितीये का, मी ना शोधत होते कविता आणि एवढ्यात दादाचा फोन कट केलास. हो असू दे, ऐक ना. तर काय झालं? तर कुठे होतो आपण? कुठे होतो? अरे अगं तू अजून सांगायला सुरुवात कुठे केलीयस? तर काय करतो, मी शोधत होते कविता आणि शोध 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 या फाईल कडे बघ काय. अरे यार, अरे हे चाललंय काय? ऑन कॉल फॅमिली रियुनियन चालली की काय? अरे अगं काहीतरी महत्वाचं असेल, तिघे तिघे फोन करतात, तू बोलून घे ना. मला तुला जे सांगायचंय ना ते सुपर महत्वाचं आहे, सो ऐक. काय झालं बाई, मी कविता शोधते या फाईल खाली बघ, त्या फाईल खाली बघ, इकडे बघ, तिकडे बघ. प्लीज उचल, होऊन जाऊ दे एकदा त्या टेलिफोन कंपनीचं सामान. हा डॅडा बोल. बरं बरं ठीक आहे, मी देते. ओके बाय. हा ऐक ना ग, खाली आमचे ड्रायव्हर काका आलेत, मला त्यांना गाडीची किल्ली द्यायची, गाडी सर्व्हिसिंगला द्यायची. मी लगेच आले. अरे यार काय प्रॉब्लेम आहे या सायलीच्या न्यूज साठी? सगळ्याच लाईन्स कशा काय एंगेज आहेत?